काही असतं नाही. माझ्या पुढचं विचाराल तर मला माहित नाही असे कोणी काही कुठे चर्चा करतोय का. आम्ही निवडणुकीची तयारी करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे काम सुरू करतोय. तूर्त या हवामानाचा विचार करता, टेम्परेचरचा विचार करता, तूर्त टाळू. राष्ट्रवादी सहा वरिष्ठ नेत्यांचा भाजपसोबत जाण्यासंदर्भामध्ये मात्र दबाव होता आणि त्यामुळेच हा निर्णय घेतला गेला अशी राजकीय वर्तुळामध्ये सध्या पद्धतीने चर्चा होती. अशा चर्चा चालू असतात. त्याच्या बाबतीत एवढा मोठा निर्णय त्यासाठी गोरसाहेब घेतील असं मला वाटत नाही. अशा चर्चांना काही अर्थ नाही. माझ्या पुढचं विचाराल तर मला माहीत नाही असं कोणी काही कुठे चर्चा करतोय का. माझी मला त्याची माहिती देखील नाही आणि त्यामुळं असा निर्णय गोरसाहेब घेत असतील असं मला वाटत नाही. परवा पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटकात तिथल्या तिथं आमचे राष्ट्रवादीचे उमेदवार फार चांगलं प्रतिसाद लोकांचा आहे. तिथं लोकांचा तिथं त्यांच्या विधानाने थोडा गैरसमज झाला की त्यांनी विधान केलं. अशी कोणतीही चर्चा कुठल्याही पक्षावर उतरण्याचा प्रश्न नाही. कारण आता वर्ष सव्वा वर्ष राहिलं निवडणुकांना. आम्ही निवडणुकीची तयारी करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे काम सुरू करतो. त्यामुळं अशा प्रकारची चर्चा तुम्ही जरा बाहेर जाव अशा प्रकारची चर्चा करणं हे राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीवर परिणाम होईल अशी चर्चा सुरू झाली का. वज्रमूठ सभा पुढे गेली आहे शिवसेनेची. वज्रमूठ सभा पुढे जाण्याचं कारण उष्णता प्रचंड या महिन्यात वाढणार आहे. पावसाळ्याचे मे वादळी अवकाळी पावसाचे देखील संदेश हवामान खात्याने प्रिडिक्शन्स केलेले आहेत. त्यामुळे अनसर्टनिटी असली तर एवढी मोठी सभा अरेंज करणं अवघड आहे. आमची नाशिकला सभा व्हायची राहिलेली आहे, पुण्यात होणार आहे, कोल्हापूरला करायची असेल. आमच्या दोन तीन सभा ठेवलेल्या आम्ही, तर त्या आम्ही पुढे कधी करू शकतो. या मे महिन्यात त्या सभा, या सभा जरी 6 वाजता ठेवली तरी लोकांना घर सोडून निघावं लागतं 2 वाजता. बरेच कार्यकर्ते 4, 4:30, 5 सभास्थानी येऊन बसतात. प्रचंड त्रास होतो लोकांना असं आम्हाला मुंबईच्या सभेत निदर्शनाला आलं आणि म्हणून आम्ही एकत्रित बसून ठरवलं की तूर्त या हवामानाचा विचार करता, टेम्परेचरचा विचार करता तूर्त टाळू. पुन्हा थोडस हवामान दुरुस्त झालं तर